नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। अरे रेडा सुता वेद बोललाय, ओ रेडा वेद बोललाय। अरे ज्ञानोबाच्या संगतीत आला तो अमर झाला। आता ती एक बाई काय ती क्लिप व्हायरल होती, कोणती बाई ती? महेश रेडेची आई। कोणती? सुषमा अंधारी। काय बोलती, काय बोलती, काय माझ्या ज्ञानोबांविषयी, माझ्या तुकोबांविषयी, माझ्या नाथबाबांविषयी, माझ्या श्रीराम प्रभूंविषयी, सीता माईविषयी, हनुमंतरायाविषयी काय अधिकार काय तुम्हाला बोलण्याचा? तुम्हाला काही अधिकार नाही। अरे आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि त्या बाईला तिची जागा दाखवलेली पाहिजे। काय अधिकार काय तुम्हाला बोलण्याचा? आत्ता तो मागे कुठला? छत्रपती शिवाजी माझ्या राजांविषयी काय बोलला? काय अधिकार काय तुम्हाला बोलण्याचा? काय अधिकार? बरेच लोक मला म्हणतात की महाराज तुम्ही शिवाजी महाराजांविषयी बोला, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुम्ही बोलला का? शिवाजी महाराज देव होते। एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला, माझा राजा देव नव्हता, माझा राजा देव होता की नव्हता हे मला माहित नाही, पण माझ्या राजांमुळे आज मंदिरात देव आहे हे विसरून चालायचं। काही बोलायचं प्रसिद्धीसाठी काही बोलायचं काही अधिकार नाही। तुम्हाला माझ्या संतांविषयी बोलण्याचं काय अधिकार? तुम्हाला माझ्या देवाविषयी बोलायचं काय अधिकार? एक वाक्य सांगा, धर्म टिकवता आला नाही तर टिकू नका, पण धर्माला क्लानी लागण असं वागू नका। इथं चालू आहे, तुम्ही काय चिंता करायची? आपण बरोबर आटेकलं दुसरा अंश भांडणातून मागणार, माघार घे जे ते मोटरसायकल होती का चालली चालली ती दुसरं 90 मारे टिकून ट्रॅक्टर आला आणि जेवण थळा गाव उडाला। आता रस्ता ओले म्हणले गाणार हात्यानं जाणून उडवला नाही जीज ही बिन बापा जेवला रे माझं टी लहान यांनी त्याला घोडा लावला असं काय गाव त्याच्या ठून तोही काही करायचा नव्हता, तोही टामी घेऊन उतरला लावण्या सांगल्या मला हे उतरल्यावर बोले गुडघे नाही ना राहिले माघार घ्यायला शिका। शिक्षकानं कॉपी बघितली काय बरं सरांचं सर परत करणार नाही वाच तू त्याला धमकी दिली तुला माहिती मी कोणाचं तुम्हाला आपल्याला नाही माहिती माघार घ्यायला शिका आणि आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित काय म्हणतो तुम्ही जय नाही जय नाही दोन झाड लावा आणि तीन पांढरे पिशी आट्याचं कारण सांगितलं आणि चौथा मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना, गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्याचे अवयव काढून अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखीवत असेल तर अवयव काढायला काही हरकत नाही। आता महिला मंडळ तीन वाक्य पाय पडू शकतो, महिला मंडळ महिला मंडळ तीन गोष्टीचं पुन्हा पाणीचं पुणे पाण्याची गरज आहे, दोन वीज एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार नाही, वीज जपून वापरा आणि तीन महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा। जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा, तू काय जाय बापाने घरून टेम्पूवर भांडी घेऊन आली जागीरदारी घेऊन नाही पर त्या बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग का पट्ट करत घालताना वाढलं जीवांचं फळकट निघेलच होत स्वापशेडवा केलंच होत काय होत महिला मंडळी वाक्य सांगा, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचं कोणताही अधिकार नाही। तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या डिरिंग तिच्याला दाखव तो नाही म्हणलाय का भांडे घासायला तो नाही म्हणलाय का धुणं घ्यायला करे पोरं पप्पा म्हणता करे कधी मम्मी नाही भांडे घासायला म्हणता करे नाही म्हणता नाही म्हणत घ्या तुम्हाला काही अधिकार नाही।
तिकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. जरा माझा डेलपणा कमी झाला. दंगली करायचे मोर्चे काढायचे दिवस आता राहिले. हो कायदा कडक झालाय. 100% जनता सीसी कॅमेरे द्या. जर कधी दंगलीमध्ये असं दिसलं तर क्लिप मध्ये डब्ल्यू पेटवताना अशी खुटी उतरून जाय. हा खुटा उपटन मग खुटी निघायची. ओ तुमच्यापैकी कोणी गुतीला संदगली त्याला विचारा प्रत्येक असं त्याला म्हणा दूर दे मोर्चे मी गावाला जाऊ. हवेनं नाही मारा हवेनं फक्त तुमच्या कानाला थोडं काय का वाईट वाटत तुम्हाला झालंय पण ते सत्य दंगली ए आता दंगली आता मारामारी नाही. एखाद्याला बोक्सू शकता. बोक्साला काय 15-20 मिनिटं लागतात पण ते पैसे खाल्ले. तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आधी वाले मोठे का जाऊन गेलो घरी पाहिलं म्हणजे तुम्ही जळून घेऊ नये फाशी घेऊ नये या मी नाही असे हाल कुठे विचारणार. तुम्हाला 50% आरक्षण आहे. तुम्ही कधी मरू शकता. सहा पुरुष वेल्यावर 3 माया मरलाच पाहिजे. पण तुम्ही तुमच्या बापाच्या घरी जाऊन मारा दुसऱ्याला तकलीफ करू नका. काय मरायचं काय करायचं. अरे लाकडाचा किडा जर जिवंत आहे काळातला वेडू जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जगू. एक अंगातली ताकद जपून वापरा. दोन खिशातला पैसा जपून वापरा. जरा माझा निर्माणा कमी करा. 300 पुढं मी इथला बोर सुद्धा कधी कधी फुकुट आणतो. हो पैसे पुढे घालतो अलकडा. मुलीच्या लग्नाला फटाके 6000 नवोदय वायर फट 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 ते नवोदय उघडे आणायचं. त्याला वाटलं शांत बाया. आता ए आता आज बाजू सगळ्या लोकांना आता सगळे लोक मोबाईल आहे का नाही आहे का नाही आहे का नाही. मग लग्न पत्रिका छापायची काय करायची. एक मिनिट तुम्ही मारसल कळत नव्हतं घरी का होता माझ्या. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे 70 फेटे बंद करायचे आणि गरीबाला मदत करायची. काय ना लग्नांमध्ये फेटे बांधायचे. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायपाय शाळेत येते तिला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला बिचारीची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नाही त्याला 1000 रुपये मदत करा 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली तिला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. नावं छापायचं म्हणून पत्रिका वाटी झाला शेतीत पैसे घालायचे माझं ठेवून. पूर्वी चांगले गोल गुलाब जामून होते. काय कोणच्या काय बापाचा गुरु गुलाब जामून लांब गोळा केला. आता असं नाही राहिलं. फसलं माता तिच्या नागपुरीत नेलं माता. चांगले बुंदी गुलाब जामून सेपरेट होते. मारली झोप केली एकत्र. राजा राणी राजा एवढा राणी राजाला कळ सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली. पैसे घालायचे माझ्या. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे. आता यांनी सुरू केली फेटी. आता तुम्ही बांधा फेटी आम्ही घेतो ना. उभा पोरीने घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो का. आऊन घेतो वाढण्या आवळी तो मुलगी आम्ही. असे ते पैसे घालायचे माझं. पूर्वी चांगले हातात तांदूळ देत होते. आता पुढ्या. आता लोक पुढे फोडतील. एक तो वायता गेला राहते धान्य फेकून आणतात.